आणि आता बातमी आली आहे खासदार राजू शेट्टी यांच्या तालुक्यातील. शिरोळ तालुक्यातील चिप्रिया गावातील नागरिकांनी मतदानासाठी बहिष्कार घातला आहे. आमचे प्रतिनिधी राजू इनामदार यांनी ग्रामस्थांना याची कारण विचारले असता गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी रस्ताच झाला नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. मतदान बहिष्कार, येत्या निवडणुकीत होणार काय? मतदान बहिष्कार. रस्ता झाल्याशिवाय मतदान करणार नाही. रस्ता झाल्याशिवाय मतदान करणार नाही. चिपरी गावामध्ये प्रभाग क्रमांक 4 आणि 5 हे 2 वार्ड या ठिकाणी आहेत. या 2 वार्डाच्या चिपरी फाट्यापासून आत येण्यासाठी हा प्रमुख रस्ता 40 फुटी मार्ग आहे. आणि ह्या 40 फुटी मार्गाचं 2003 साली अर्थसंकल्पातून ह्याचं खडीकरण डांबरीकरण झालेलं होतं. 2003 पासून वेगवेगळे लोकप्रतिनिधी आले गेले, बऱ्याच ग्रामपंचायत इलेक्शन झाल्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद इलेक्शन झाल्या, विधानसभा झाल्या. प्रत्येक वेळेला येणारा लोकप्रतिनिधी हा त्यांचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी हे या ठिकाणी येऊन लोकांना फक्त आश्वासनं देऊन गेलेत. परंतु ज्या ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्या त्या वेळेला ह्या लोकांनी आम्हाला आश्वासनं दिली. साठी आत्ता या रस्त्याची दुरावस्था जी झालेली आहे ह्या अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे. लोक बाजारासनं येत असताना शेवटपर्यंत त्यांच्या घरापर्यंत पिशव्या जातील का नाही का, रस्त्यात बाजार तुटून पडतोय ह्याची बी काळजी असते. हे करत असताना काही वेळेला लोकांचा अपघातसुद्धा झालेले आहेत. हे अपघात हे इथं एक साध्या स्वरूपाचे झाल्या कारणानं ह्याची नोंद कुठेही झालेली नाही. तर या पद्धतीनं ह्या भागातल्या रस्त्याचं जर काही नाही झालं तर आज या ठिकाणची सगळी जनता अशा मनस्थितीमध्ये आहे की त्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. आजच्या रस्त्याची परिस्थिती ही बघितली अतिशय घातक आहे. रस्त्यावर पावलापावला एक डबरे डबरे पडले आहेत. संध्याकाळी तर अतिशय व्यवस्था खराब आहे. रस्त्याच्या गाड्या फास्ट आहेत, रहदारी खूप वाढली आहे. त्या मानाने ह्या रस्त्याची परिस्थिती अजिबात चांगली नाही. सगळ्यांच्या जीवाला घातक अशी परिस्थिती आहे. रस्त्याचं पूर्ण चित्रीकरण केलं आहे, पूर्ण सगळ्या तुमच्या नजरेसमोर आहे. निवडणुकीचं वारं घुमू लागलंय. काही मंडळी स्टेजवरती आपण 5 वर्षातील केलेल्या कामाचा विकास सांगत आहेत, तर काही मंडळी गेल्या 60 वर्षापासून आम्ही देशासाठी काय केलंय हे सांगत आहे. परंतु देशाची विदारक परिस्थिती ही आपल्या डोळ्यासमोर आहे. आम्ही पाहतोय माय महाराष्ट्र.